विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या शौर्यशाली वारसाला व इतिहासाला स्मरून अशी प्रतिज्ञा करतो की शेतकरी व कामगारांच्या हिताचा महाराष्ट्र तसेच भारत देश घडवण्याचा जे स्वप्न बघितले ते पूर्ण करण्याबाबत सर्वतोपरी योगदान देईल त्याचबरोबर देशाचे संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्यात पुढाकार घेईल आणि घरासहित पुनर्वसनाचा जो लढा सुरू आहे त्यामध्ये न्याय मिळेपर्यंत लढा देईन। एक्याण्णव साली डी सी रूल झाला आणि गिरण्या आणि कारखाने बंद करण्याला परवानगी मिळाली आणि ती परवानगी देत असताना सरकारने कायद्यामध्ये तरतूद केली होती गिरणी कामगारांसाठी की त्यांना गिरण्यांच्या जमिनीत किंवा मुंबईत घरं देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाईल। त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही। साधारणतः 1,70,000 कामगारांनी अर्ज भरले, त्याच्यामध्ये 15,000-1,000 लॉटरी काढली, प्रत्यक्ष घरं 7,000 दिली, उर्वरित गिरणी कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना घरं कधी मिळणार याबाबतचं आम्ही मागणी करतो आहे आणि त्याबाबतचा ठोस कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा आणि ज्या गिरणी कामगारांनी हे संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याकरता आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही आज त्यांना अभिवादन पण करतो आहे आणि संबंध महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकारला जाणीव करून देतो की ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात ती खुर्ची शेतकरी कामगारांच्या बलिदानाने निर्माण झालेली आहे आणि ते बलिदान दिलेला गिरणी कामगार आज इतके वर्ष 20 वर्षाहून अधिक काळ झाला तरी तो त्याच्या कायद्याच्या पुनर्वसित हक्काच्या साठी प्रलंबित आहे। तो त्याबाबत कार्यक्रम जाहीर करा। आजही 12-13 गिरण्यांच्या जमिनी विकणं बाकी आहे आणि त्या जर गिरणी कामगारांच्या घराकरता दिल्या तर गिरणी कामगारांसुद्धा न्याय मिळेल आणि मराठी माणूस जो आज मुंबईतून उकडला गेलेला आहे, फेकला गेलेला आहे, त्याचंही पुनर्प्रस्थापन या मुंबईमध्ये होईल आणि मराठी माणसांच्या नावाने गळा काढणारी सगळी जी मंडळी आहेत त्यांना जर खरंच मराठी माणसांचं प्रेम असेल तर गिरणी कामगारांना न्याय देण्याकरता ते पुढे येतील आणि ते न्याय दिला पाहिजे हे आग्रही मागणी करण्याकरता आज आम्ही गिरणी कामगार इथे आलेलो आहोत। MA मराठीचं देखील